नमस्कार बालमित्र हो, आज आपण 15 ऑगस्टवर सुंदर असा निबंध पाहणार आहोत. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले. महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले. इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचारांना कंटाळून सर्व भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले. अनेक उठाव, चळवळी, आंदोलने करून इंग्रज सरकारला जेरीस आणले आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी अनेक शूरवीरांच्या बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला. या दिवशी सगळीकडे आनंदाचे व देशभक्तीचे वातावरण असते. आपल्या देशाचे पंतप्रधान या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. शाळा, महाविद्यालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला जातो. तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपला भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. विविधतेने एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे, पण तरीही काही समस्या आहेत. त्यावर आपण सर्वांनी मिळून मात केले पाहिजे. मला माझा देश खूप आवडतो. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.